नमस्कार, मी डॉक्टर देशमुख तन्वीर. आज आपल्यासाठी घेऊन आलोय शेवगा आणि त्याचे फायदे. शेवगा ही बहुउपयोगी बहुगुणी अमृतासमान अशी वनस्पती आहे. शेवगा जी आहे आपल्या शरीरामधील 300 पेक्षा जास्त आजाराला संपवण्यासाठी काम करते. 300 पेक्षा जास्त आजार ते नाहीसे करून टाकते, शरीरामधून 100% मिटवून टाकते. तर आजच्या घडीला आपण जर शेवगा आहे तो आपल्या जेवणामधून म्हणा, आपल्या स्वयंपाकघरातून म्हणा, हद्दपार होत चाललेला आहे. आणि मी तुम्हाला असं सांगेल का, जो शेवग्याचं जे झाड आहे ते आपल्या घरामध्ये आलं पाहिजे, आपल्या स्वयंपाकामध्ये आलं पाहिजे, जेणेकरून आपण 300 पेक्षा जास्त आजारांपासून लांब राहूयात. तर जाणून घेऊयात शेवग्याचे बहुउपयोगी फायदे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या घडीला जेवढे पण आपल्या ह्या निसर्गामध्ये उपलब्ध असणाऱ्या भाज्या आहेत, उदाहरणार्थ गाजर घेतलं, उदाहरणार्थ पालक घेतलं, उदाहरणार्थ दूध घेतलं, या सर्व गोष्टींमध्ये असणारं कॅल्शियम, मिनरल्स, लोह तसेच प्रथिनं, या सगळ्यांपेक्षा शेवग्यामध्ये ते 5 पटीने 10 पटीने किंबहुना 20 पटीने जास्त आहे. आणि हे वैज्ञानिकांनी सिद्धही करून दाखवले, त्याची टेस्टिंगही झालेली आहे. तर इतर कुठलीही भाजी घ्या, इतर कुठलंही फळ घ्या, दूध घ्या, तूप घ्या, ताक घ्या, काहीही घ्या, या सर्वांपेक्षा जास्त गुण ह्या शेवग्यामध्ये आहेत. आणि शेवगा एवढा बहुउपयोगी असतानाही आज आपण आपल्या घरामध्ये, आपल्या स्वयंपाकघरामध्ये त्याला वापर करत नाही, ही फार खेदाची बात आहे. तर आज आपण आपल्या जेवणामध्ये भरपूर प्रमाणात जर का शेवग्याचा वापर चालू केला तर आपल्याला जे पाहिजे, कॅल्शियम पाहिजे, मल्टीव्हिटॅमिन्स पाहिजे, मिनरल्स पाहिजे, हे सर्व गोष्टी आपल्याला मिळायला सुरुवात होतील, मिळतात, आणि आपलं शरीर सुदृढ राहायला चालू होऊन जातं. 300 पेक्षा जास्त आजार त्यांनी संपून जातात. विषयाचं गांभीर्य समजून घ्या मित्रांनो तुम्ही. शेवग्यामध्ये फार गुणकारी आहे शेवगा. आजच्या घडीला डोळ्याचे जे दुखणे तयार झालेले आपल्या मुलांमध्ये, आपल्या आजूबाजूला, आपल्या घरच्यांमध्ये, तर त्याच्यामध्ये जे डोळ्याचे विविध आजार आहेत ते कमी करण्यासाठी शेवग्याची भाजी फार उपयोगी ठरते. तसेच केसांचे जे त्रास चालू झालेले आहेत लोकांमध्ये, केस गळणे, विरळ होणे, टक्कळ होणे, केसामध्ये चाई पडणे, असे बरेचसे जे आजार चालू झालेले आहेत, हे सगळे आजार शेवग्याच्या पानांनी, शेवग्याच्या शेंगांनी, शेवग्याचं सूप घेतल्याने सगळं कमी व्हायला सुरुवात होतं. तसंच त्वचेचे जेवढे पण आजार असतील, त्याच्यामध्ये नायटा आलं, खाज आलं, खरूज आलं, त्वचेवरती सोरायसिस होणे, या सगळ्या गोष्टी, हे सगळे आजार आपला जो शेवगा आहे, बहुउपयोगी शेवगा, हे कमी करायला सुरुवात करून टाकतो किंबहुना संपूर्णही टाकतो. हृदयाचे सर्व आजार आले, हृदयामध्ये ब्लॉकेजेस तयार होणं आले, रक्त पातळ होणं, रक्त घट्ट होणं, गुठळी तयार होणं रक्ताची, कोलेस्ट्रॉल वाढणं, चांगलं कोलेस्ट्रॉल वाढणं, बॅड कोलेस्ट्रॉल वाढणं, हृदयाची क्षमता कमी होऊन जाणं, EF कमी होणं, इजेक्शन फ्रॅक्शन जे आहे ते कमी होऊन जाणं, हे सगळं जागेवरती यायला सुरुवात होऊन जाते. एका फक्त ह्या एका बहुगुणी शेवग्याचा वापर जर का आपण आपल्या जेवणामध्ये केला तर आपले सगळे हृदयाचे त्रास कमी व्हायला सुरुवात होऊन जातात. पोटाचे 100 आजार ह्या शेवग्याने कमी व्हायला सुरुवात होतात, ठीक व्हायला सुरुवात होतात. पोटाचे आजच्या घडीला हजारो लोकांना फार त्रास आहे. पोटामध्ये दुखणे, वात येणे, पित्त होणं, जळजळ मळमळ होणं, मूळव्याधाचा त्रास, पोट साफ न होणं, कडक संडास होणं, हे सर्व जे आजार आहे, अपचन, पित्त, गॅस, हे सगळे जे आजार आहेत, हे सगळे आजार एका फक्त ह्या बहुउपयोगी शेवग्याचा वापर आपण जर का केला आपल्या जेवणामध्ये तर यांनी सर्व हे आजार कमी व्हायला सुरुवात होतात. आजच्या घडीला आमच्याकडे फार पेशंट येतात ते हाडाचे, शिरांचे आजार असणारे. बऱ्याचशा लोकांना मणक्याचे दुखणे असतात, कमरेचे दुखणे असतात, गुडघे झिजले असे म्हणतात डॉक्टर्स. बरेचसे डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर लोक म्हणतात नाही नाही आता आमचे गुडघे झिजून गेले तर आम्हाला गुडघेच बदलावे लागतील. तर अशा वेळेस अशा पेशंटमध्ये आम्ही शेवग्याचा वापर करायला सांगतो, शेवग्याचा वापर करतो आणि अशा पेशंटमध्ये फार चांगले रिझल्ट्स येतात. ज्या पेशंटच्या शरीरामधील कॅल्शियम अगदी संपत आलेलं आहे, फार कमी झालेलं आहे, त्या पेशंटला आम्ही शेवगा घेण्याचं सुचवतो. शेवग्याची जे पानाची जी भुकटी असते ते घ्यायला सुचवतो, शेवग्याच्या शेंगा खायला सुचवतो. त्याच्यामध्ये 101% बदल झालेला जाणवतो. संधिवातामध्ये, संधिवात जो आहे, संधिवातामध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं, व्हिटॅमिन्सचं प्रमाण कमी होतं, हाडं शिरा सारखे ठणकत असतात, हे सगळं ठणक तो बंद करून टाकतो. एक चांगलं पेनकिलर म्हणून पण तो काम करतो. शेवग्यामध्ये असे काही गुणधर्म आहेत जे आपल्या रक्ताला शुद्ध करून टाकतं. अशुद्ध जे रक्त आहे ते 100% शुद्ध करून टाकतं. पुढील येणाऱ्या 6-7 दिवसामध्येच ते शुद्ध करून टाकतं. दररोजचं जर का शेवगा घेत गेलो आपण तर
तर रक्ताच्या अशुद्धतेमुळे होणारे जेवढे पण आजार असतील, उदाहरणार्थ आपल्या जे तारुण्य पिटिका येतात म्हणजे तरुण वयामध्ये येणाऱ्या मुलांना तरुण पिटिका आहेत, मुलींमध्ये आहेत, मुलींच्या मासिक समस्या असतील, ते सर्व शेवगा कमी करायला सुरुवात करून टाकतं. पोटामध्ये दुखणे, मासिक समस्येमध्ये पोटामध्ये दुखणे, पाळी वेळेवर येणं, न येणं, तसेच पांढऱ्या अंगावरून भरपूर जाणं, पांढरं जाण्यासाठी लोक फार उपचार करतात, पांढरं जे जास्त जातं त्याच्यासाठी. मी साधा एक बहुपयोगी शेवगा खाण्यासाठी तुम्हाला सुचवाल, तर तुमचं ते जे पांढरं जे जातं आहे तुमच्या शरीरावरून ते सगळं एकदम कमी व्हायला सुरुवात होणार आहे, एकदम कमी होणार आहे. त्यानंतर बऱ्याचशा लोकांना लठ्ठपणा भेडसा होत असतो, अशा लोकांमध्ये पण आम्ही शेवगा खायला सुचवतो. किडनीचे सर्व आजार, ह्याच्यामध्ये क्रिएटिनिन वाढणे, युरिक ॲसिड वाढणे, युरिया वाढणे, प्रोटीन जाणे, हे आपल्या शरीरामधून जर का होत असेल, तर अशा वेळेस आपल्याला बहुपयोगी शेवगा आपल्या कामासाठी धावून येतो, आपल्या मदतीला धावून येतो. आजच्या घडीला बऱ्याचशा आजारामध्ये शेवग्याचा उपयोग केला जातोय. सांध्याचे दुखणे, सांधे वाताचं जर झालं, तसेच शरीरामधील व्हिटॅमिन सी जी कमतरता झाली, आयरन फॉलिक ॲसिड जे कमी झालेलं आहे, तुमचं व्हिटॅमिन सी संत्र्यापेक्षा 5 ते 6 पट जास्त व्हिटॅमिन सी या शेवग्यामध्ये आहे, तर एक नॅचरल अँटीऑक्सिडंटचं काम करतं. शरीराच्या ज्या पेशी आहेत त्यांना उत्तेजना देण्याचं काम करतं. शरीराची ओव्हरऑल सर्व्हिसिंग करतं. जशी आपण गाडीची सर्व्हिसिंग दर 2-3 महिन्यांनी करतं, तसं दररोजची सर्व्हिसिंग करावी या शेवग्याने असं मी म्हणाल. तुमचं मलमूत्र चांगल्या पद्धतीने त्यागलं जातं, शरीरामधून जेवढे पण विषारी पदार्थ आहेत ते त्यागले जातात आणि तुम्हाला शरीरामध्ये एकदम हलका हलका फील व्हायला लागतं, सगळे आजार कमी झालेले तुम्हाला आढळतात. आणि एवढा बहुउपयोगी शेवगा असूनही आपण तो आपल्या जेवणामध्ये समाविष्ट करत नाही, हे फार दुःखद गोष्ट आहे. मी अजून एक विशेषता अशी टिप देईल, ज्या गर्भिणी माता आहेत, स्तनदा माता आहेत, म्हणजे ज्यांना प्रेग्नन्सी आहे, राहिली आहे, राहणार आहे, तसेच जे आपल्याला मुलांना दूध पाजतात, अशा सर्व मातांनी भरपूर प्रमाणात शेवग्याची जी पूड, म्हणजे शेवग्याची जे पानं आहेत त्यांना सुकवायचं, शेवग्याचे जे शेंगा आहेत यांना सुकवायचं, त्यांची बारीक पूड भुकटी बनवून ठेवा आणि दररोजचा एक चमचा सकाळी एक कपभर दुधामधून, कोमट दुधामधून घ्यायला चालू करा. तुम्हाला प्रेग्नन्सी जी आहे ती नॉर्मल होणार, तुमची जी डिलिव्हरी होणार आहे ती 101% नॉर्मल होणार आहे. तसेच तुम्हाला जेवढं पण बाळांना पहा, आपण दवाखान्यामध्ये जातो त्यावेळेस डॉक्टर म्हणतात का पोटातलं पाणी कमी झालं, आता बाळाला ते पाणी द्यावं लागेल, असं करावं लागेल, सिझर करावं लागेल, ह्या सर्व गोष्टी येत नाहीत. जेवढी पण गुंतागुंत आहे शेवग्यामुळं ही प्रेग्नन्सीची गुंतागुंत 100% बरी व्हायला सुरुवात होते. तुमचं जे रक्ताचं प्रमाण आहे ते वाढायला चालू होतं. कॅल्शियमचं प्रमाण ह्याच्यामध्ये दुधापेक्षा 20-25 पट जास्त असल्यामुळं बाळाची जी वाढ आहे ती फार सुदृढ होते, फार चांगली होते. आणि शेवगा ही एकमेव अशी वनस्पती आहे जी प्रेग्नन्सीमध्ये अगदी सेफ, म्हणजे अगदी सुरक्षित आहे, ती प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही तिचा वापर करू शकता. तर आजच्या घडीला काय झालेलं आहे, आपण शेवगा आपल्या किचनमधून कमी करायला चालू केले, तर असं करू नका. शेवगा सेवन करण्याची विधी मी तुम्हाला सांगतो. शेवग्याचे पानं घ्या, भरपूर पाला त्याचा भेटतो कुठेही आपल्या जवळपास शेतामध्ये, तो पानं भरपूर आणायचा पाला, आणि त्या पाल्याला सुकून ठेवा, सुकून त्याची बारीक भुकटी करून ठेवा एका छोट्याशा बर्नीमध्ये, आणि तो जो भुकटी तयार झालेली दररोजचं चूर्ण स्वरूपात 1 चमचा 1 कपभर कोमट दुधातून किंवा कोमट पाण्यातून प्यायला चालू करा. तसेच शेवग्याचे ज्या शेंगा भेटतात यांचं सूप तयार करा, यांचे आवळे तयार करा, यांचं लोणचं घाला, तसेच आपल्या फ्रीजमध्ये प्रिझर्व करून ठेवा. दररोजचे दररोज हे सूप घेत चला, ह्याचं लोणचं टाकून ठेवा, ते घ्यायला चालू करा. शेवग्याच्या शेंगांचं सूप फार फलदायी असतो तुमच्या डोळ्यासाठी. सोबतच मी पुरुषांसाठी शेवग्याचा उपयोग करायला सांगेल. पुरुषांची जी शक्ती आहे, जी कमी झालेली शक्ती आहे, ती पण ते वाढवण्यास शेवग्याच्या शेंगा मदत करतात. तर असा आपला बहुगुणी शेवगा आपल्या शेजारी पाजारी फार उपलब्ध आहे, फार प्रचूर मात्रेमध्ये, आणि आपण तो कमी करून टाकला आपल्या जेवणामध्ये, ह्याच्या पेक्षा मोठी शोकांतिका नाही. फॉरेनची एक कंपनी आहे, तिने मोरिंगा नावानी एक प्रोडक्ट लॉन्च केलं आणि आज आपल्या येडपट भारतीयांनी ते जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट विकत घ्यायला चालू केलं. 2800 रुपयाला फक्त 60 गोळ्या यायच्या, 2800 रुपयाला मोरिंगा नावानी यायचं. मोरिंगा म्हणजे काय, मोरिंगा ओलिफेरा हे नाव आपल्या शेवग्याचं नाव आहे, ते फक्त सायंटिफिक त्यांनी नाव दिलं त्या प्रोडक्टला. आणि त्या प्रोडक्टमध्ये काय होतं तर प्युअर शेवग्याची पावडर. आपण वेडे का नाही, आपल्या जवळपास एवढ्या मोठ्या प्रमाणात शेवगा सापडतो, भेटतो आपल्या कुठल्याही बांधावरती, कोणाच्याही घरासमोर तो असतो, मग आपण तो खात नाही, ही एक शोकांतिका आहे, खेद करण्यासारखी गोष्ट आहे. तर आजच आपल्या अन्नामध्ये, आहारामध्ये शेवग्याचा वापर वाढवा. दर आठवड्यामध्ये 3-4 दिवस तरी शेवगा खाण्यात गेला पाहिजे.
तरच तुमच्या शरीराला फायदा मिळायला सुरुवात होणार आहे. तर ह्या पद्धतीने मी अशी आशा करतो तुम्ही शेवग्याचा वापर भरपूर चालू कराल आणि यापासून बेनिफिट्स मिळवाल. नमस्कार.